नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विग मी विचारांच्या करिता मी वाटचा सकारात्मक आयुष्याची या यूट्यूब चॅनलवरती. आणि वाऱ्याचा वेग आणि पाण्याचा आवाज आल्यानं आपल्याला कळत असेल की आपण एका सुंदर अशा समुद्रकिनारी आलो. तर आणि हा जो समुद्रकिनारा आहे तो तळाशील बीच आहे आणि हा जो आहे तो मालवण तालुक्याचा येतो. आणि रेवंडीवरनं काही होड्या आहेत, त्या होड्या आपल्याला तिथपर्यंत नेऊन सोडतात किंवा आपण तोंडळीवरनं देखील इथे येऊ शकतो. इथे तळाशील त्या जो समुद्रकिनारा आहे ना तो अगदी सुंदर आणि नयनरम्य पाहण्यासारखे आहे. आणि तिथे असणारी सुरुची झाडं आणि पाण्याला उधाण असेल तर इकडे प्रचंड लाटा वगैरे येतात. तर बघूया हा बोटीचा प्रवास एक वेगळा अनुभव. आणि ते पलीकडे तळाशीला जे गोपाळकृष्णाचं मंदिर आहे ते देखील आपण या व्हिलॉगमध्ये पाहणार आहोत. तर संपूर्ण ही मजा आणि एकंदरीत हा सुंदर ठिकाण पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघू. तर आता आपण पोहोचत आलो आहोत ते तळाशीलच्या जेटीवरती. मस्त छान समुद्रकिनारा आहे, ही नारळाची झाडं. आणि पलीकडे गेल्यावर आपल्याला तळाशीलचा जो मोठा समुद्रकिनारा आहे जो तोंडवळी बीचचा आहे, एकदम सुंदर समुद्रकिनारा आपल्याला पाहता आहे. तिकडे सुरूची झाडं देखील आहेत. होय होय, बघलंय. तर आता तळाशिलातल्या श्रीकृष्ण मंदिरात आलो आहे आणि छान आहे हे पण मंदिर. कोकणातल्या मंदिराचं एक विशिष्ट वैशिष्ट्यच असतं, त्यांचं बांधकाम, त्याचं रंगकाम आणि आजूबाजूचा परिसर. आणि आपण मागे पाहू शकता हे तळाशिलातलं श्रीकृष्ण मंदिर, छान सुंदर मंदिर आहे. आपण पुढे मंदिरात जाऊन श्रीकृष्णाचं दर्शन घेऊ. विष्णूच्या विविध अवतारातल्या मूर्त्या इथे मंदिराच्या सभामंडपाच्या वरती जे काम आहे त्याच्यात आहे.
म्हणजे परशुरामाची असेल, श्रीरामाची असेल, श्रीकृष्णाची, गौतम बुद्धांची, अशा या मूर्त्या इथे कोरलेल्या आहेत. आणि हा मंदिराचा सुंदर कळस. हे काहीतरी भेटलं इथे, साधारण असं काट्यासारखं वाटतं, काय म्हणतात ते माहीत नाही. जर आपल्याला माहिती असेल याच्याबद्दल काय तर नक्की कमेंट करून सांगा. तर या पाण्याच्या प्रवाहाने, लाटांच्या वेगाने बघू शकता की पूर्ण वाळू वाहून गेली आहे आणि कसा कठडा तयार झाला आहे, नैसर्गिक कठडा. म्हणजे पाण्याचा वेग जिथपर्यंत असतो, ज्या लाटा येतात तिथपर्यंत जी वाळू आहे ती गेली आहे आणि मस्त सुंदर अशा लाटा येत आहेत, छान वाटतं. आणि हा सूर्यास्त, आणि त्या बाजूला आहे तो सुवर्णगडाचा भाग आहे. त्याला धरा, त्याला धर. तर लाटा पाहू शकता कसल्या वेगाने येत आहेत त्या. हे बघा, हे मोठी एक लाट येते. छान, गावी आल्यानंतर ही एक मजा असते समुद्राच्या पाण्याची. पण अशा पाण्याच्या ठिकाणी येताना आपण सावधगिरीने तितकीच काळजी घेणं गरजेचं आहे. आपल्याला जर पोहता येत असेल तरच खोल पाण्यात वगैरे जाण्याचा, म्हणजे खोल पाण्यात तर नाहीच सांगता येणार, म्हणजे अशा ठिकाणापर्यंत आपण जाऊ शकतो की आपण तिकडनं पुन्हा व्यवस्थित परत येऊ, उगाच खोल पाण्यात जाण्याचा साहस करू नये. तेव्हा लाटा बघा कशा एकदम अक्षरशः मागे ढकलत आहेत. कसं वाटलं विघ्नेश, पाण्यात भिजलंस काय, ह्या काय घातलंस, थंडी वाजता तुका, मजा येईल, परत जाऊया गावाकडे, राहूया पाण्यात जाऊचो, हा बाय का सगळ्यांना हात काय तुका ठाकूर झालो अशोले मधलं. तर एका छान मस्त समुद्रकिनारी संध्याकाळ आता परिवारासोबत स्पेंड केली आहे. हे सगळे मागे भिजले आहेत त्यामुळे कपडे चेंज करत आहेत. आणि पाहू शकता हा मस्त एक सुंदर समुद्रकिनारा, तळाशीलचा हा समुद्रकिनारा आहे.
आणि आपणही कधी कोकणात आला तर या समुद्र किनाऱ्याला नक्की भेट द्या. एक शांत, स्वच्छ आणि निसर्गरम्य हा समुद्र किनारा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. आपल्या जर काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. तोपर्यंत आनंदी रहा, सकारात्मक रहा, आपली आपल्या परिवाराची आणि मनाची काळजी घ्या. धन्यवाद. असं वाटलं की मजा भारी ना कोकण म्हणजे स्वर्ग. मस्त. अरे या आयुष कुठे आहे तू? विघ्नेश माहित आहे बघ. तू कोण झालस? कोण झालस? काय गुंडाळलास काय? या बघ सगळा उघडा झाला असत. तर मस्त धमाल आली आहे मित्रांनो, आणि आता चाललो आम्ही पुन्हा घरी. छान वाटतंय.